नमस्कार विद्यार्थी मित्र हो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? विद्यार्थी मित्र हो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण व्याकरणातील समास म्हणजे काय हा घटक आज आपण पाहणार आहोत. तर सुरुवातीला समासाची आपण व्याख्या पाहूया. समासाची व्याख्या काय आहे? तर शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोड शब्द तयार करण्याच्या प्रकारास समास असे म्हणतात. लक्षात आली सगळ्यांच्या व्याख्या? नोटबुकमध्ये ही व्याख्या तुम्ही लिहून घ्यायची आहे. पुन्हा एकदा सांगतो बघा, शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोड शब्द तयार करण्याच्या प्रकारास समास असे म्हणतात. लक्षात आली व्याख्या? तर या समासामध्ये जो जोड शब्द तयार झालेला आहे त्याला सामासिक शब्द असे म्हणतात. लक्षात आलं की नाही? मग हा जो सामासिक शब्द तयार झालेला आहे त्याची फोड करण्याची जी पद्धत असते तिला विग्रह असे म्हणतात. तर सामासिक शब्द आणि विग्रह ही संकल्पना तुमच्या लक्षात आलेली असेल. आता उदाहरणार्थ बघा, वडापाव हा एक शब्द आहे, त्याला समासामध्ये सामासिक शब्द असे म्हणतात. वडापाव हा एक हे काय आहे? सामासिक शब्द आहे. मग आता हा शब्द शब्दांची काटकसर करून तयार झालेला आहे, बरोबर की नाही? मग याचं या शब्दाची आपल्याला आता फोड करायची आहे, म्हणजेच विग्रह करायचा आहे. मग तो विग्रह कसा होईल, फोड कशी होईल? बरं, वडापाव या सामासिक शब्दाचा विग्रह आहे, वडा घालून तयार केलेला पाव. लक्षात आलं की नाही? हा झाला त्या सामासिक शब्दाचा विग्रह. लक्षात आलं? आणखीन एक उदाहरण आपण पाहूया, आई बाबा हा एक सामासिक शब्द आहे, बरोबर की नाही? मग आता या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होईल? आई आणि बाबा. लक्षात आलं? तर अशा पद्धतीनं आपण एखाद्या सामासिक शब्दाचा विग्रह अशा पद्धतीनं करू शकतो. मग विद्यार्थी मित्र हो, अशा या समासाचे एकूण चार प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? चार प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे अव्ययी भाव समास, दुसरा प्रकार आहे तत्पुरुष समास, तिसरा प्रकार आहे द्वंद्व समास, आणि चौथा प्रकार आहे बहुव्रीही समास. आता आपल्याला इयत्ता 9वीमध्ये या समासातील बहुव्रीही समास हा अभ्यासक्रमामध्ये नाही आहे, फक्त अव्ययी भाव समास, तत्पुरुष समास आणि द्वंद्व समास हे तीन प्रकार आपल्याला प्रामुख्याने पाहायचे आहेत. लक्षात आलं सगळ्यांच्या? आता सर्वप्रथम समासाचा जो पहिला प्रकार आहे तो आपल्याला पाहायचा आहे. पहिला प्रकार कोणता आहे? बरं, अव्ययी भाव समास. अव्ययी भाव समासाची व्याख्या काय आहे? बरं, ज्या समासात पहिला शब्द मुख्य असतो व त्या तयार झालेल्या सामासिक शब्दांचा उपयोग क्रियाविशेषणासारखा केला जातो त्यास अव्ययी भाव समास असे म्हणतात. लक्षात आलं? ही सुद्धा व्याख्या तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घ्यायची आहे. प्रत्येक प्रकारानुसार जे उदाहरणं आहेत ते उदाहरणं मी तुम्हाला स्लाइड शोच्या माध्यमातून पुढे देणार आहे. ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून ती उदाहरणं तुम्हाला नोटबुकमध्ये लिहून घ्यायची आहेत. लक्षात आलं? आता अव्ययी भाव समासाची आपण व्याख्या पाहिली, एक उदाहरण पाहूया. बरं, बघा बरं, आता एक उदाहरण पाहूया. उदाहरण आहे घरोघरी, बरोबर आहे की नाही? हा सामासिक शब्द आहे, त्याचा विग्रह कसा होईल? प्रत्येक घरी, बरोबर की नाही? मग आता यामध्ये या सामासिक शब्दाचा सामासिक आता हा जो सामासिक शब्द आहे तो कोणत्या प्रकारातला आहे? तर अव्ययी भाव समासातला आहे. पुढचं उदाहरण बघा, प्रति वर्षी, म्हणजेच प्रत्येक वर्षी. दुसरं आहे दारोदारी, त्याचं विग्रह काय होईल? प्रत्येक दारी. दुसरं आहे बघा उदाहरण, दररोज, त्याचं काय होईल विग्रह? प्रत्येक दिवशी. म्हणजे अशा पद्धतीनं या ठिकाणी या समासातील पहिलं पद हे मुख्य असतं, म्हणून या ठिकाणी अशा प्रकारे तयार झालेल्या सामासिक शब्दाला अव्ययी भाव समास असे म्हणतात. लक्षात आलं सगळ्यांच्या? तर याचे देखील उदाहरणं मी पुढे व्हिडिओमध्ये देणार आहे. ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून अव्ययी भाव समासाची जी उदाहरणं आहेत ती तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घ्यायची आहेत. म्हणजे तुम्हाला
प्रत्येक शब्दाचा विग्रह कसा करायचा हे तुमच्या बरोबर लक्षात येईल. त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे तत्पुरुष समास. आता तत्पुरुष समासाची व्याख्या काय आहे? ज्या समासात दुसरे पद महत्त्वाचे असून समासाचा विग्रह करताना गाळलेला शब्द हा विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात. मग आता त्याचं उदाहरण काय आहे बघा. उदाहरण आहे राजवाडा, हा एक सामासिक शब्द आहे. मग त्याचा विग्रह कसं होईल? राजाचा वाडा. आता आपण या ठिकाणी विभक्ती प्रत्यय लावलेला आहे राजाला, चा हा विभक्ती प्रत्यय लावलेला आहे, बरोबर की नाही? मग अशा पद्धतीचा झालेला विग्रह तो कोणत्या प्रकारामध्ये येतो? तत्पुरुष समासामध्ये येतो. आणखीन एक उदाहरण पाहूया आपण. तोंडपाठ, त्याचं या ठिकाणी विग्रह कसा होईल? तोंडाने पाठ. आपण विभक्ती प्रत्यय काय लावलेला आहे? ने, हा विभक्ती प्रत्यय लावलेला आहे, बरोबर की नाही? मग अशा पद्धतीची अनेक उदाहरणं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, ते तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घ्यायचे आहे. आता या तत्पुरुष समासाचे देखील काही उपप्रकार आहेत, परंतु या उपप्रकारांपैकी आपल्याला फक्त जो द्विगू समास आहे तो द्विगू समास फक्त आपल्याला अभ्यासायचा आहे आणि तोच आपल्याला अभ्यासक्रमामध्ये दिलेला आहे. तर द्विगू समास हा कर्मधारय समासातील प्रकार आहे. आता या ठिकाणी द्विगू समासाची व्याख्या कशी आहे बघा. ज्या कर्मधारय समासातील पहिले पद हे संख्या विशेषण असते, काय असते? संख्या विशेषण असते व त्या सामासिक शब्दातून एक समूह सुचवला जातो त्याला द्विगू समास असे म्हणतात. लक्षात आलं सगळ्यांच्या? आता एक आपण उदाहरण बघूया. तर उदाहरण आहे पंधरवडा, हा एक सामासिक शब्द आहे. तर तुम्ही जर का निरीक्षण केलं तर या सामासिक शब्दामधील पहिले पद हे कसं आहे? संख्या विशेषण आहे, बरोबर की नाही? पंधरवडा म्हणजेच तिथे आपल्याला एक नंबर लक्षात येतो. सांगा बरं कोणता आहे? बरोबर पंधरा, बरोबर की नाही? मग त्याचा विग्रह कसा होईल? पंधरा दिवसांचा समूह. अशा प्रकारचा विग्रह झाला म्हणजेच द्विगू म्हणजेच पंधरवडा हा जो सामासिक शब्द आहे तो कोणत्या प्रकारामधला आहे? तर द्विगू समास या प्रकारामधला आहे. लक्षात आलं? पुढचं बघा सप्ताह. सांगा बरं कोणता नंबर लक्षात येतोय? सात, अगदी बरोबर. तर सप्ताह या सामासिक शब्दाचा कशा पद्धतीने विग्रह होईल? सात दिवसांचा समूह. लक्षात आलं सगळ्यांच्या? द्विगू समासाचे देखील मी काही उदाहरणं व्हिडिओमध्ये दिलेली आहेत, ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून ती उदाहरणं तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घ्यायची. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे द्वंद्व समास. कोणता प्रकार आहे? द्वंद्व समास. आता ह्या द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदं महत्त्वाची असतात, कोणत्याही प्रकारचे शब्द आपल्याला गाळायचे नसतात. तर सर्वप्रथम आपण द्वंद्व समासाची काय बरं व्याख्या आहे ते आपण पाहूया. तर द्वंद्व समासाची व्याख्या आहे, ज्या समासातील दोन्ही पद अर्थदृष्ट्या समान दर्जाचे असतात त्यास द्वंद्व समास असे म्हणतात. लक्षात आलं सगळ्यांच्या? मग एक गोष्ट लक्षात आपण ठेवली पाहिजे की
या समासातील पदे आणि अथवा व किंवा या उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात. लक्षात आलं? तर उदाहरण आपण पाहूया. बघा, मामा मामी हा एक शब्द आहे. आता या ठिकाणी मामा मामी या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होईल? मामा आणि मामी, बरोबर की नाही? दोन्ही पदं महत्त्वाची आहेत आणि ही दोन्ही पदं आपण आणि या उभयान्वयी अव्ययाने काय केलेली आहेत? जोडलेली आहेत. अशा प्रकारे त्याचा विग्रह आपण करू शकतो. पुढचं बघा, उदाहरण आहे पाप पुण्य. बरोबर आहे की नाही? पाप पुण्य हा सामासिक शब्द आहे. मग हे दोन्ही पदं महत्त्वाचे आहेत, पाप आणि पुण्य. किंवा आपण अशा पद्धतीनं सुद्धा करू शकतो, पाप किंवा पुण्य. बरोबर आहे? मग अशा पद्धतीनं आपण या द्वंद्व समासातील शब्दांचा, द्वंद्व समासातील सामासिक शब्दांचा विग्रह आपण करू शकतो. मग विद्यार्थी मित्र हो, याही द्वंद्व समासाचे काही तीन प्रकार आहेत. मग ते तीन प्रकार कोणते आहेत? त्यातील पहिला प्रकार आहे तो म्हणजे इतरेतर द्वंद्व समास. कोणता समास? इतरेतर द्वंद्व समास. आता या इतरेतर द्वंद्व समासाची व्याख्या काय आहे? तर ज्या समासाचा विग्रह करताना आणि व ही समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो. बघा, आणि व ही या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यास इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात. उदाहरण आपण पाहूया. बघा, उदाहरण आहे पशु पक्षी. तर त्याचं कशा पद्धतीनं विग्रह होईल? पशु आणि पक्षी. त्यानंतर ने आण, ने आणि आण. बरोबर की नाही? म्हणजे अशा पद्धतीनं या सामासिक शब्दांचा आपण विग्रह करू शकतो. या इतरेतर द्वंद्व समासाची देखील मी उदाहरणं तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ तुम्ही पॉज करून ती उदाहरणं तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घ्यायची आहेत. लक्षात आलं? आता आपण पुढे जाऊया का? आता इतरेतर द्वंद्व समास आपण पाहिला. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे वैकल्पिक द्वंद्व समास. आता वैकल्पिक द्वंद्व समास या समासाची काय बरं व्याख्या आहे? तर त्याची व्याख्या आहे, ज्या समासाचा विग्रह करताना, बघा, ज्या समासाचा विग्रह करताना किंवा अथवा वा, बघा, किंवा अथवा वा ही विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यास वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात. नोटबुकमध्ये ही व्याख्या तुम्ही लिहून घ्यायची आहे. आता आपण एक उदाहरण पाहूया म्हणजे लक्षात येईल. बघा, उदाहरण आहे न्यायान्याय. काय उदाहरण आहे? न्यायान्याय हा एक सामासिक शब्द आहे. त्याचा विग्रह कसा होईल वैकल्पिक द्वंद्वामध्ये? न्याय अथवा अन्याय. लक्षात आलं? पुढचं एक उदाहरण आपण पाहूया. लहान मोठा हा एक सामासिक शब्द आहे. मग या सामासिक शब्दाचा वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये विग्रह कसा होईल लहान मोठा या सामासिक शब्दाचा? लहान किंवा मोठा. लक्षात आलं सगळ्यांच्या? मग अशा पद्धतीची उदाहरणं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत. ती तुम्ही नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायची आहेत. लक्षात आलं सगळ्यांच्या वैकल्पिक द्वंद्व समास? पुढे जाऊया आपण. ठीक आहे, तिसरा जो प्रकार आणि शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे समाहार द्वंद्व समास. आता या समाहार द्वंद्व समासाची काय बरं व्याख्या आहे? तर ज्या समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही समावेश म्हणजेच समाहार केलेला असतो. समावेश म्हणजेच काय? समाहार केलेला असतो त्यास समाहार द्वंद्व समास असे म्हणतात. आता एक आपण उदाहरण पाहूया म्हणजे बरोबर तुमच्या या व्याख्येनुसार ते उदाहरण लक्षात येईल. बघा, उदाहरण आहे पान सुपारी. काय उदाहरण आहे? पान सुपारी हा सामासिक शब्द आहे. तर समाहार द्वंद्व समासामध्ये या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होईल बरं? बघा, पान, त्यानंतर स्वल्पविराम, सुपारी व इतर पदार्थ. पान सुपारी ह्या शब्दामध्ये
इतर पदार्थ खाद्यपदार्थांचा देखील समावेश हा होत असतो, बरोबर की नाही? म्हणून त्या ठिकाणी त्याचा विग्रह कसा करायचा? पान, स्वल्पविराम, सुपारी व इतर पदार्थ. लक्षात आलं सगळ्यांच्या? आणखीन एक उदाहरण आपण पाहूया. बघा, गायी गुरे, कोणता सामासिक शब्द आहे? गायी गुरे. मग या ठिकाणी फक्त गायी गुरेच असतात का हो? बैल असतात, त्यानंतर वासरे असतात, बरोबर की नाही? मग अशा प्रकारे या ठिकाणी इतर पाळीव प्राणीसुद्धा असतात. मग गायी गुरे या सामासिक शब्दाचा समाहार द्वंद्व समासामध्ये विग्रह करताना कसं होईल? गायी स्वल्पविराम गुरे वगैरे. लक्षात आलं? गायी स्वल्पविराम गुरे वगैरे, या वगैरेमध्ये इतर पाळीव प्राणीसुद्धा आले, बरोबर की नाही? म्हणजेच इतर प्राण्यांचा सुद्धा आपण या ठिकाणी समाहार म्हणजेच समावेश केलेला आहे. मग अशा पद्धतीनं या समाहार द्वंद्व समासाचे आपण या उदाहरणानुसार विग्रह करू शकतो. लक्षात आलं सगळ्यांच्या? तर अशा रीतीनं या समाहार द्वंद्व समासाचे देखील मी उदाहरणं या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत. ती तुम्ही व्हिडिओ पॉज करून ती नोटबुकमध्ये लिहायची आहे. तर विद्यार्थी मित्र हो, अशा रीतीनं आपण या ठिकाणी समास हा जो घटक आहे तो घटक आपण इथे पाहिलेला आहे. पुन्हा एकदा, समास म्हणजे काय हे आपण पाहिलं, सामासिक शब्द म्हणजे काय आणि या सामासिक शब्दाचा कशा पद्धतीनं विग्रह करायचा आणि मग तो विग्रह केल्याच्या नंतर तो समास कोणत्या प्रकारामधला आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रो, पुन्हा एकदा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेल्या व्याख्या आणि प्रत्येक समासाची जी उदाहरणं आहेत ती उदाहरणं तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घ्यायची आहेत. धन्यवाद.